उमेदवार आहेत त्या सगळ्यांना बोलून त्यांची चाचपणी केलेली आहे, मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची त्यांची तयारी आहे, मतदानाचे काय गणित आहे, निवडून येण्याची काय पॉसिबिलिटी आहे, कशा पद्धतीने काम मतदारसंघात झालेलं आहे, संघटना कशा पद्धतीने उभी राहिलेली, हा संपूर्ण आढावा समजून घेतला आहे. आणि याच्यानंतर आता पक्षामध्ये निर्णय होईल काय कोणाला तिकीट द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, एबी फॉर्म वाटप काय झाले काय. सामनामधनं जोपर्यंत यादी प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत एबी फॉर्मची आमच्याकडे पद्धतच नाही आहे, त्यामुळे सामनामधनं पहिल्यांदा उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि त्याच्यानंतरच एबी फॉर्म मिळतील. आजच्या बैठकीमध्ये म्हणजे आमदार आले होते, मात्र त्यांची उमेदवारी पक्षामध्ये फिक्स आहे की हे आमदार आहेत करून असं नाही असं म्हणता येणार नाही. सगळ्यांची भूमिका जाणून घेतलेली आहे, त्यापैकी काही बहुतांशी लोकांना तिकीट मिळतील, काही लोकांना मिळणार सुद्धा नाही, त्यामुळे अजून पक्षाने निर्णय घ्यायचा आहे. तो मला लढण्याचा आदेश उद्धव साहेबांनी एक वर्षापूर्वीच दिलेला आहे, त्यामुळे मला त्यासंबंधी चिंता नाही आहे. पण अजून मातोश्रीकडनं मला थेट लढण्याचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी जनसंपर्कात आहे, पण निवडणुकीचा प्रचार मी तोपर्यंत चालू करणार. काय आदेश देण्यात आले आजच्या ह्या बैठकीमध्ये? नाही, काम चालू ठेवायला सांगितलेलं आहे आणि एवढ्या 2-3 दिवसांमध्ये मला असं वाटतं की यादी लवकर जाहीर होईल. थँक्यू.